विजय स्तंभास 1 जानेवारीला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांच्या नियोजनाचा व केलेल्या कामांचा आढावा आज पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतला आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी विजय स्तंभास अभिवादन करण्याचा कार्यक्रम शांततेने पार पाडावा असे सांगितले आहे. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, पार्किंग ते विजय स्तंभ ठिकाणापर्यंत प्रवाशासाठी बसेसची व्यवस्था, कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, स्टॉलची मांडणी, अग्निशमन यंत्रणा, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा बंदोबस्त याचा आढावा घेऊन विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या सुविधांबद्दल सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांची दखल सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी असे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत. सडकत गेल्यावर माणसाला गडबड होते, त्याच्या आधी आपण नेहमी असं करतो की त्याचं आपण असं स्वरूप मला वाटतं की द्यावं की एकदा गव्हर्नमेंटकडनं तो मंजूर झाला की दुरुस्त्यांचा परत मग आपण तो गव्हर्नमेंटला पाठवू, तेव्हा आपण एक प्रकटन करू की या स्तंभाचा आम्ही ठेवलेला आहे बघायला, ज्यांना याच्यात काही सूचना करायच्या त्यांनी लेखी सूचना तशा द्या, त्या ऍड करू आणि मग फायनल प्लॅन तयार करू. माझी गाई फक्त त्याला आर्थिक प्रोव्हिजन बजेटमध्ये करण्याची आहे.